देश में कोरोना वायरस की महामारी से बचने के लिए पूरे देश में 21 दिन तक का लॉकडाउन किया गया, लेकिन पिंपरी चिंचोर शहर पुलिस आयुक्तालय के रावेत पुलिस चौकी परिसर में फुटपाथ पर और झुग्गी झोपड़ी में रहने वाले लोगों के लिए रावेत चौकी के पुलिस अधिकारी और कर्मचारी ही एक बड़ा सहारा बने। पिंपरी चिंचोर के रावेत पुनावले परिसर में रावेत पुलिस चौकी के वरिष्ठ पुलिस अधिकारी और उनकी टीम ने अपनी ड्यूटी निभाते हुए एक बड़ा उपक्रम जारी किया है। फुटपाथ और झुग्गी रहने वाले गरीब कामगार लोगों के लिए खाने पीने की चीजें, साथ ही उनके हेल्थ चेकिंग के लिए उन्हें सरकारी हॉस्पिटल में भर्ती कराया, उन्हें राशन देना, उन्हें अपने आरोग्य के बारे में जानकारी देना, साथ ही मास्क और सैनिटाइजर तथा पीने के लिए पानी की बॉटलों का वितरण किया गया। या बाबतीत आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्या भारतावर आता भारतावर काय संपूर्ण जगावरच हे कोरोनाचं संकट ओढवलेलं आहे, त्या अनुषंगानं संपूर्ण भारतात संचारबंदीची जी घोषणा झालेली आहे त्या अनुषंगानं ते पाळणं आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, आणि त्या दृष्टीनं आपण ती संचारबंदी पाळण्यासाठी काही लोक जी गरीब लोक आहेत ज्यांना हाताच्या पोटावर रोजच्या रोज कमवून रोज खाता येईल अशी जी लोक आहेत त्यांची थोडी अडचण निर्माण होते, त्यातून फक्त पोलीस दंडुकीशाहीच नाही करत, त्याच्यामध्ये काहीतरी माणुसकीचा अंश आहे हे दाखवण्यासाठी किंवा हे समाजाला पण समजण्यासाठी आम्ही सर्व पोलिसांनी मिळून एक उपक्रम आम्ही माझ्या पोलीस स्टेशनमध्ये घेतला। मी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत तेल गहू तांदूळ ज्या डाळी वगैरे अशा वस्तू आम्ही एकत्र खरेदी करून जी लोक फारच गरजू आहेत गरीब आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांचं वाटप केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना थोडा दिलासा दिला। इन बहादूर पोलीस अधिकारी और कर्मचारियों की टीम को VSRS न्यूज की तरफ से सलाम। जय हिंद। ब्यूरो रिपोर्ट VSRS न्यूज पिंपरी चिंचवड।